काही दिवसात सरकार कोसळणार असं म्हणणाऱ्या नेत्यांनी एक निश्चित मुदत सांगता येत असेल तर सांगावी, म्हणजे मग लोकांचा विश्वास बसेल. कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी, पदाधिकाऱ्यांना टिकवण्यासाठी अशा अफवा पसरवणं हे त्या त्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे. तुम्ही बघितलं असेल, राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनातसुद्धा आता हे सरकार काही दिवसामध्ये पडणार असं भविष्य सांगितलं गेलं. भगवान साईबाबा असणाऱ्या शिर्डीमध्ये असं असत्य कथन केलं तेव्हा मी आव्हान दिलं की काही दिवसात सरकार कोसळणार असं म्हणणाऱ्या नेत्यांनी एक निश्चित मुदत सांगता येत असेल तर सांगावी, म्हणजे मग लोकांचा विश्वास बसेल. मध्यावधी निवडणुका येईल असं सांगून काही कार्यकर्त्यांना टिकवण्याचा हा अपयशी मार्ग आहे आणि त्यांच्या दृष्टीने ही आवश्यकता आहे. त्यांना सदिच्छा, शुभकामना. ना मध्यावधी निवडणुका होणार आहे, ना सरकार पडणार आहे. निश्चितपणे 2024 निहित मर्यादेपर्यंत हे सरकार चालेल, जनतेची सेवा करेल, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राचा विकासाचा चेहरा वेगाने बदलावा यासाठी कार्य होईल.